2001 साली आजच्याच दिवशी भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावत सुरक्षा दलांनी भारतीय संसदेचं आणि लोकप्रतिनिधींचं रक्षण केलं. 2001 झालेल्या या हल्ल्याच्या वेळी सुरक्षा दलाच्या 9 जवानांनी बलिदान देत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. या 9 वीरांना संपूर्ण देश आज श्रद्धांजली वाहत आहे. संसद भवनामध्ये आज उपराष्ट्रपती M.व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या शहीद शूर जवानांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी CRPFकडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या योद्ध्यांच्या शौर्य गाथांचं संकलित पुस्तकाचं प्रकाशन केलं. द शौर्य अनबाउंड या नावाच्या इंग्रजी पुस्तकाबरोबर समुंद समावे बूंद मे या हिंदी आवृत्तीचं आज प्रकाशन झालं. 2001 संसद हल्ला अयशस्वी ठरवणाऱ्या शूरांच्या कर्तबगारीचा परिचयही यामध्ये करण्यात आला आहे.